महाराष्ट्रावरूनही ताट उभारून काय. कवी आहेत शाहीर अण्णाभाऊ साठे. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, परंतु जो महाराष्ट्र आपल्याला एक संघ आहे आज या ठिकाणी दिसतोय, हा काही सहज प्राप्त झालेला महाराष्ट्र नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न त्या काळात झालेला होता, परंतु आपल्याला लाभलेलं दूरदृष्टीचं नेतृत्व, आपले कवी लेखक आपल्या राज्याचे नागरिक यांनी मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण केलं, आणि त्यासाठी 106 हुतात्म्यांचं जे बलिदान झालेलं आहे त्याचं आज रूप आपण पाहतो. आणि त्याच काळामध्ये कवी अण्णाभाऊ साठेंनी ही ग्रंथसंपदा लिहिलेली, त्यामध्ये या कवितेचा लिहिण्याचा उद्देश देखील तोच होता की एक संघ महाराष्ट्र निर्माण व्हावा, जेणेकरून महाराष्ट्र सुपुत्रांना महाराष्ट्र निर्मितीसाठी प्रेरणा मिळावी, हा उद्देश त्यामागे. तर कवी आपल्या या कवितेत म्हणतात की महाराष्ट्रासाठी कंबर कसून तयार व्हावा, महाराष्ट्रावरनं आपली काया म्हणजे शरीर ओवाळून टाका, आपलं बलिदान देण्याची वेळ जरी आली तरी आपण महाराष्ट्रासाठी ते केलं पाहिजे. महाराष्ट्राची महती गाताना कवी म्हणतात की महाराष्ट्र ही नररत्नांची भूमी आहे. या ठिकाणी अरे वीर पुरुष या ठिकाणी जन्माला आले की त्यांनी महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी फार मोठं योगदान दिलं. आता अशी ही भूमी ज्या ठिकाणी अरबी समुद्र आहे, ज्या ठिकाणी तापी गोदावरी कृष्णा अशा पवित्र नद्या वाहतात, ज्या या ठिकाणी या भूमीला संपन्न करण्याचा प्रयत्न करतात. सह्याद्री पर्वत जो महाराष्ट्राच्या रक्षणासाठी अवरात्र तयार असतो, आपली मुंबई म्हणजे या देशाची आर्थिक राजधानी आणि आपल्या देशाची राजधानी, आपल्या राज्याची राजधानी, ही आपला औद्योगिक विकासासाठी फार मोठं योगदान तिथं राहिलेलं आहे. महाराष्ट्राचा इतिहास हा अतिशय गौरवशाली इतिहास, आणि तेच या ठिकाणी शाहीर अण्णाभाऊ साठे सांगतात की संतांची, शाहिरांची, धैर्यवंतांची अशी ही भूमी आहे, खुरप्याची, दोरीची भूमी आहे, म्हणजे कष्टकऱ्यांची ही भूमी आहे.